हरि जय जय राम कृष्ण हरि Thank you.
एवढा प्रभु भावे, 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 देणे संपुष्टी
भावे तेने संपुष्टि रहावे। होय भक्ति केला तैसा पूर्वी धरा वितीच्छा। एवढा जगदानी मागे तुलसीद पानी। होय भक्ति केला तैसा पूर्वी धरा वितीच्छा। आला नाव रूपा तुका म्हणे झाला सोपा। होय भक्ति केला तैसा पूर्वी धरा वितीच्छा। विठल 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 विठल। महायोग पीठे तटे भीम रथ्यांवरं पुंडरीकाय धातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करु पांडुरंग करु प्रथम नमन कथे चा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू। प्रथम नमन दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीओ धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम। खलानीशवादा पनोदारह दक्षम समाधीस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा।
करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज भावे देने संपुष्टी रहावे होय भक्ति केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा विठल 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 प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय पंचम वेद निर्माते महाराष्ट्र भूषण ज्यांनी अवघ स्वराज्य स्थापन केलं असे असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराई यांचा चार चरणाचा उत्कृष्ट सभंग आज सेवेसाठी निवडला विठ्ठल 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 अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्मा किती विशाल आहे हे विशेष रूपाने प्रतिपादन करतात. भगवान परमात्मा फार मोठा आहे परंतु जरी तो मोठा असला तरी एका तो संपुष्टात येऊन राहतो. संपुष्ट म्हणजे देव ठेवण्याचं पात्र. त्या पात्रामध्ये देव येऊन राहतो परंतु कशाच्या बळावर तर फक्त आणि फक्त भावाच्या भक्तीच्या बळावर. आपण मनात जी इच्छा करू त्याप्रमाणे भगवान परमात्मा अवतार धारण करत असतो. मग तुम्ही म्हणतात तो आपल्याकडे काय मागतो तर भगवान परमात्म्याला जास्त काही लागत नाही. सोनं चांदी वगैरे आपल्याकडे मागत नाही. एवढा जगदानी मागे तुलसी दर पाणी. त्याला नुसतं आपण एखादं तुलसीचं पात्र जरी वाहिलं तरी तो आपल्यावर संतुष्ट होतो. फक्त ते प्रेमानं भक्तीनं वाहिलं पाहिजे. असा असणारा निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा हा सगुण साकाराला आला पण कोणी आणला तर संत महात्म्यांनी आणला. कारण संतांना माहीत होतं जोपर्यंत हा भगवान परमात्मा रूप मूर्ती रूपानं प्रकट होत नाही तोपर्यंत त्याची भक्ती करता येणार नाही. आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने त्याची भक्ती करता यावी म्हणून संत महात्म्याने त्याला आकाराला आणला विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुमच्या समोर मांडलेलाच आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे प्रत्येक वक्त्याचं साध्य कर्तव्य आहे आणि परिहार तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणेश्वर संपन्न विश्वचालक विश्वनिर्माता भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा व अखंड समाधीगण असलेले साधकांचे मायबाप अलंकापूर निवासी श्री संत ज्ञानोबराय व जाळून संसार बैसूल अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली व परमार्थ मार्गाचा कळस गाठला असे असणारे दिहू निवासी श्री संत तुकोबराय
व जे शांत आहेत श्रीमंत आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे संत आहेत अशा तीनही पदव्याच्या महात्म्याला शोभून दिसतात असे असणारे पैठण निवासी श्री संत नाथ महाराज व ज्यांचा अधिकार एवढा मोठा ज्यांच्या कीर्तनात देवाना नाचावं ज्यांचा अधिकार एवढा मोठा ज्यांच्यातून दगडाची मूर्ती सुद्धा नैवेद्य खाते असे अधिकार संपन्न पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराज व तद्व सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे की निमित्ताने या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य गंभीरजी महाराज अवचार यांच्या मातोश्री स्वर्गवासी सिंधुताई व्यंकटराव अवचार व त्यांचे ज्येष्ठ बंधू हरिभक्त पारायण स्वर्गवासी राम महाराज अवचार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी या अखंडाच्या हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. तरी आजच्या तिसऱ्या दिवसाची माळ ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाली असे असणारे ज्ञानयी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे गुरुवर्य मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुद्रिक पाटील तसेच कीर्तनकार भगवताचार्य समाज प्रबोधनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील माई व बाबांच्या आशीर्वादाने आज इथे येण्याचा योग आला त्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार मानते. हे पहा आपण ज्यांच्या वर्षश्राद्धा निमित्त हा प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम ठेवलेला आहे ते म्हणजे आपले राम काका यांना आपल्यामधून जाऊन आज जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे. संत तत्व असं सांगतं मरावे परे कीर्तिरूपी उरावे हे जरी आपल्यामधून गेले असली तरी त्यांची कीर्ती मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविली आहे. कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये येऊन अतिशय सत्कार्य या ठिकाणी केलं. भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलद्वारे अनेक महाराज लोकांचे आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचं काम हे काका करत होते. हे जरी आपल्यामधून गेले असले तरी आज त्यांच्या आठवणी या ठिकाणी आहेत. तरी याच कार्यक्रमानिमित्त भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की त्यांना योग्य ती अशी सद्गती प्राप्त करून त्यांना भगवंताच्या चरणी जागा मिळो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. तसेच आज या ठिकाणी दुग्धशर्कर योग म्हणजे नवरात्र उत्सव त्यानिमित्ताने देखील हा खंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तरी ज्यांच्यामुळे आज इथे येण्याचा योग आला त्यांच्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानते आणि माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. हे पहा आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते म्हणजे नवरात्र उत्सवानिमित्त. गेले 9 दिवस आपण त्या भगवान आदिमाया शक्तीची या ठिकाणी आराधना करणार आहोत, उपवास करणार आहोत, त्या देवीची पूजा अर्चना करणार आहोत. परंतु या ठिकाणी फार मोठा प्रश्न निर्माण होतो, ज्या देवीची आपण आराधना उपासना करणार आहोत ती देवी निर्मित त्या देवीची निर्मिती कसं काय झाली, तिने कशा प्रकारे अवतार धारण केला आणि कशासाठी केला हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. हाच प्रश्न राजा सुरथाने मार्कंड ऋषींना विचारला. दुर्गा सप्तशतीमध्ये सुरथाची अतिशय सुंदर आणि मंगलदायी त्या ठिकाणी कथा आलेली आहे. देवीने कशा प्रकारे अवतार धारण केला याची सुंदर अशी मंगलदायी कथा आहे आणि तीच कथा मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर ऐका, राजा सुरथानं विचारलं, हे मार्कंड ऋषी, ही योगमाया आहे त्या योगमायाचा जन्म झाला कुठून हे मला अगोदर सांगा. त्यावेळेस मार्कंड ऋषी राजा सुरथाला ती कथा सांगू लागले. एक वेळेस योग निद्रिस्त असलेले विष्णू यांच्या कानातील मळापासून मधू आणि कैठबाचा त्या ठिकाणी 2 राक्षसांचा जन्म झाला आणि मधू आणि कैठब हे भ्रमंतीसाठी या विश्वामध्ये फिरू लागले. त्यावेळेस तप या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेवाला तेव्हा नेटका समजलेला होता आणि तप आचरण करण्यासाठी ब्रह्मदेव त्या ठिकाणी बसलेले होते. मधू कैटप हे भ्रमंतीसाठी निघून गेलेले होते परंतु त्यांनी आपल्या आजूबाजूला पाहिलं, त्यांच्यासोबत गप्पा मारण्यासाठी, भांडण्यासाठी, बोलण्यासाठी, हसण्यासाठी त्या ठिकाणी कोणीच नव्हतं. त्यावेळेस पृथ्वीचा जास्त विस्तार झालेला नव्हता आणि हे फिरत फिरत त्या ब्रह्मदेवापाशी आले. ब्रह्मदेवाला पाहिल्याच्यानंतर त्यांना आनंद झाला, अरे आपल्याला तर आईतच गिराईक मिळालं म्हणे. आता यांच्यासोबत आपण या ठिकाणी भांडणं करू शकतो, बोलू शकतो, हसू शकतो. आणि तेवढ्यात ब्रह्मदेवाला मधू आणि कैटप हे राक्षस येण्याची चाहूल लागली. परंतु त्या ठिकाणी ते तसेच गुपचूप बसून राहिले कारण त्यांनी आपल्या अंतरज्ञानानं पाहिलं
हे मोठ्याच्या कानाखालची माणसं आहेत, यांच्या नादीला गुंसळणार नाही म्हणून ते त्या ठिकाणी तसेच बसून राहिले। परंतु मधु आणि कैटप त्या ठिकाणी ते ब्रह्माला त्रास देऊ लागले, त्यांचा छळ करू लागले। त्यावेळेस ब्रह्मदेवानं विचार केला, यांच्या नादी लागून काही उपयोग नाही। त्यांनी डायरेक्ट आदि नारायण भगवान विष्णूची आराधना करायला सुरुवात केली, त्यांना ते आवाज देऊ लागले आणि आवाज देऊ लागले, हे नारायण आमचे या राक्षसांपासून सुटका करा, आणि नारायणचं त्या ठिकाणी नाम जप ते करू लागले। नारायण 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 होते म्हणून भगवान विष्णू काय त्या ठिकाणी उठले नाही। आता काय करावं? त्यावेळेस ब्रह्मदेवानं जे काही विष्णू आहे त्या विष्णूच्या शक्तीची आराधना करायला सुरुवात केली। नमो देवे महादेवे शिवाय सततम नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मताम, या ठिकाणी शक्तीची आराधना केल्याच्या नंतर भगवान विष्णूच्या सर्व अंगातून त्या ठिकाणी तेज बाहेर पडायला लागलं, आणि त्याच तेजातून एका देवीचा आकार त्या तेजाने त्या ठिकाणी धारण केला, आणि त्या देवीने ब्रह्मदेवाला भगवान विष्णू उठण्यासाठी त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला मदत केली, आणि महातेजाची त्या ठिकाणी निर्मिती झाली, आणि तेजापासून एक देवी प्रगटली। त्या देवीने ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी विष्णू उठवण्यासाठी मदत केली। विष्णू भगवान परमात्मा त्या ठिकाणी जागृत झाले, आणि त्यांनी पाहिलं मधु आणि कैटप हे ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी त्रास देत आहेत। त्यावेळेस भगवान विष्णूचं आणि मधु आणि कैटपांचं या ठिकाणी राक्षस सुरू झालं, घनघोर असं राक्ष त्या ठिकाणी त्यांचं युद्ध चालू झालं। मधु आणि कैटप काय सर्वसामान्य राक्षस नव्हते, महाभयंकर राक्षस होते। अनेक दिवस ते युद्ध चाललं, एक नाही दोन नाही तीन नाही अवघे 5000 वर्ष त्या ठिकाणी युद्ध चाललं, परंतु तरी सुद्धा मधु आणि कैटपाचा त्या ठिकाणी नाश होईना, पराजय होईना। आता काय करावं? देवानं विचार केला, अरे हे तर आपल्याच कानाखालची माणसं आहेत, आणि ज्यावेळेस आपलीच माणसं आपल्या विरोधात जातात ना, त्यावेळेस पराजय हा निश्चित असतो। देवा म्हटले, या ठिकाणी शक्ती चालणार नाही, या ठिकाणी युक्तीचा वापर करावा लागेल, या ठिकाणी बुद्धीचा वापर करावा लागेल। आणि त्यावेळेस भगवान विष्णूनं एक युक्ती केली, युद्ध चालू असताना तर मधीच त्या राक्षसांची स्तुती गायला सुरुवात केली, अरे तुम्ही किती बलशाली आहात, अरे गेले 5000 वर्ष झालं तुम्ही आमच्यासोबत युद्ध करत आहात, तरी सुद्धा त्या ठिकाणी तुमचा पराजय होत नाही, खरंच तुमच्याकडे फार बळ आहे, मांडलं मी तुम्हाला, आणि झाले ना राक्षस कुळ खुश झाले। आपल्या भाषेत सांगायचं झालं तर राक्षसांना हरभऱ्याच्या झाडावर चढून दिलं, राक्षस खुश झाले, आणि भगवान विष्णूला म्हणतात, हे विष्णू हम आप पर बहुत खुश है, जो चाहे और मांग सकते हो। आणि देवाला हीच संधी हवी होती, देवाना लगेच राक्षसांना म्हणले तुम हमारे हात मर जाओ, आणि राक्षसांना समजलं आपण बरोबर कचाट्यात सापडलो, परंतु अगोदर शब्द दिल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी भगवंताला वर देऊन टाकला। त्यानंतर भगवान विष्णूने मधु आणि कैटपाला आपल्या मांडीवर घेतलं, आणि आपल्या सुदर्शन चक्राने त्या ठिकाणी त्यांचा शिरच्छेद केला, त्यांना त्या ठिकाणी मृत्यूमुखी पाडलं। तेव्हापासून भगवंताला मधुसूदन हे नाव पडलं।
या ठिकाणी मधु आणि कैठवाचा नाश झाला, परंतु त्यांच्यापासून अनेक राक्षस त्या ठिकाणी जन्माला आले होते, ते आता उन्मत्त झाले। महिषासुर असेल, चंड मुंड, शुंभ नुशुंभ, अनेक रक्तबीजासारखे महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी जन्माला आले। रक्तबीज तर असा राक्षस होता, त्याला जर मारलं आणि त्याचा रक्ताचा थेंबका या भूमीवर पडला तर एका थेंबापासून एका राक्षसाची निर्मिती त्या ठिकाणी होत होती। म्हणजे एवढे महाभयंकर राक्षस त्या ठिकाणी जन्माला आले आणि तिन्ही लोकांमध्ये त्यांनी हाकार माजवला। संत साधू संत जे काही सामान्य जीव आहेत, देव देवता या ठिकाणी त्यांची हत्या करू लागले। यज्ञ याग जप तप कर्म भगवान परमात्म्याचं नामचिंतन त्या ठिकाणी करू देत नव्हते। नवे नवे तर स्वर्गावर त्यांनी विजय प्राप्त केला, इंद्रदेवाला सिंहासनाच्या खाली ढकलून दिलं आणि स्वतःवर त्या ठिकाणी राक्षसांचं आधिपत्य त्या ठिकाणी प्रस्थापित केलं। अशा प्रकारे तिन्ही लोकांमध्ये आता त्रैमाम त्रैमाम करून सोडला होता। काय करावं, सर्वांना त्या ठिकाणी चिंता वाटू लागली। त्यावेळेस सर्व साधू संत, सर्व सामान्य जीव आणि देवगण भगवान विष्णूकडे गेले, त्यांना त्या ठिकाणी जागृत केलं। त्यावेळेस ब्रह्मा विष्णू महेश चंद्र इंद्र महेंद्र आणि अग्निदेव सूर्यदेव वायुदेव सर्व देव त्या ठिकाणी एकत्र झाले आणि राक्षसांनी जे काही हाहाकार माजवला आहे त्याबद्दल आपापली मते त्या ठिकाणी व्यक्त करू लागले। जो तो सांगायचा, अरे फार महाभयंकर राक्षस आहेत, परंतु सभेमध्ये एकाच प्रश्न निर्माण झाला होता, या राक्षसांना मारणार कोण? कारण एवढे फार प्रलयकारी असणारे ते राक्षस यांच्या समोर जायची कोणाची हिम्मत होत नव्हती। आता काय करावं, सर्वांना त्या ठिकाणी राक्षसांचा क्रोध येऊ लागला। इतका क्रोध आला, इतका क्रोध आला, सर्व देव त्या ठिकाणी रागाने लालबुंद झाले आणि सर्व देवांच्या अंगातून त्या ठिकाणी तेजाचे तप्त लोळच्या लोळ बाहेर निघायला लागले, तेजाचे पुंजच्या पुंज बाहेर निघायला लागले आणि त्याच तेजाने एका महातेजाची त्या ठिकाणी निर्मिती झाली आणि त्या महातेजातून प्रगटली आई भवानी आणि जगदंबा मातेने त्या ठिकाणी अवतार धारण केला। अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडनी, त्रिविध तापाची करावया झाडनी, भक्ता लागी तो पावसी निर्वाणी, ऐसा जोगवा जोगवा मागे, ऐसा जोगवा जोगवा मागे, ऐसा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे। या ठिकाणी त्या ठिकाणी आदि मायेचा जन्म झाला, जी सिंहावर विराजमान होती, 18 भुजा धारण केलेली, क्रोधित मृदा धारण केलेली आणि राक्षसांचा नितपात करण्यासाठी, राक्षसाचा फडशा पाडण्यासाठी आतुर असलेली या देवीचं रूप पाहिल्याच्या नंतर सर्व देव त्या ठिकाणी देवीची स्तुती गायला सुरुवात। हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हो हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून, हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून। ने सुनी शुभ्र पातळ गळा शोभे मुक्ता फळ, ने सुनी शुभ्र पातळ गळा शोभे मुक्ता फळ, कंबरी कंबर पट्टा कसून शारदे मयुरावरती बसून, हो अवतावरती बसून शारदे मयुरावरती बसून, अवतावरती बसून शारदे मयुरावरती बसून, अवतावरती बसून शारदे मयुरावरती बसून। असं त्या देवीचं सुंदर रूप
पाहिल्याच्या नंतर सर्व देवदेवतांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये सर्वजण त्या देवीची स्तुती गायला सुरुवात करू लागले आणि देवीला विनंती केली, हे महिषासुर मर्दिनी, सर्व राक्षसांचा या ठिकाणी नितपात कर, सर्वांचा फडशा पाड आणि या विश्वाला राक्षसांच्या संकटामधून तू वाचव। ताई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला। ताई कृपा करी माझ्यावरी जागवी थोरात सारे आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी 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 गोंधळाला ये गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ हातात परडी तुला गावडी वाजवित संफळ त्या ज्वालीतून आली तुझे जगन्माता आई नाव तुझे घेता आज माझ्यावरी कृपा करी जागली थोरत सारी आज माझ्यावरी कृपा करी जागली थोरत सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी अशा प्रकारे त्या ठिकाणी देवीला विनंती केली, देवी या विश्वाला या राक्षसांच्या तावडीमधून सोडव। त्यावेळेस महाभयंकर देवीने रूप धारण केलं आणि गेली भिडवलं त्या राक्षसांवर। त्या ठिकाणी घनघोर असं देवीचं आणि राक्षसांचं युद्ध चालू झालं, इतकं महाभयंकर युद्ध चालू झालं। ते युद्ध जवळ जवळ 9 दिवस 9 रात्र चाललं आणि शेवटी 10व्या दिवशी त्या ठिकाणी देवीला विजय प्राप्त झाला। म्हणून विजय दसरा त्या ठिकाणी 10व्या दिवशी आपण साजरा करतो आणि 9 दिवसाचं का आपण 9 रात्र उत्सव साजरा करतो, कारण 9 दिवस देवीने वेगवेगळी रूपे धारण केली आणि त्या राक्षसांचा नितपात त्या ठिकाणी केला। पहिल्या दिवशी देवीने रूप धारण केलं होतं शैलपुत्री, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, 5व्या दिवशी स्कंदमाता, 6व्या दिवशी कात्यायनी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी आणि 9व्या दिवशी सिद्धिदात्री। अशा प्रकारे 9 रूपे देवीने धारण केली आणि त्या ठिकाणी राक्षसांसोबत तिने घनघोर युद्ध करून शेवटी विजय प्राप्त करून या विश्वामध्ये तिने शांतता प्रस्थापित केली। अशा असणारे देवीची या ठिकाणी आपण 9 दिवस तिची आराधना पूजा करणार आहोत। 9 दिवस देवीने वेगवेगळी रूपे धारण केली। या वेगवेगळ्या देवींची सर्व त्या दिवसाची माळ माझ्याकडे आलेली आहे आणि 3र्या दिवसाची देवी आहे ती म्हणजे चंद्रघंटा। या देवीचा जर विस्तार पाहायचा झाला, विचार जर करायला गेलं तर या देवीला 10 भुजा आहेत। सिंहावर विराजमान असलेली, आपल्या हातामध्ये खडदूळ, त्रिशूळ, भ्रूण इत्यादी शस्त्र हातामध्ये धारण केलेले आहेत। हिच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे या देवीला चंद्रघंटा हे नाव पडले। या देवीची आराधना केल्याच्या नंतर देवी आपल्याला या ठिकाणी निर्भयता आणि शौर्यता या गुणांनी आपल्याला संपन्न करते। म्हणून या देवीची या ठिकाणी 3र्या माईच्या दिवशी आराधना केली पाहिजे, पूजा केली पाहिजे। अशा प्रकारे 9 दिवस त्या देवीची आराधना करा, पूजा करा। ज्यांना कोणला वाटत असेन आपण सर्व गुण संपन्न व्हावं तर देवीची आराधना करा, कारण देवी ही सर्व देवतांच्या तेजापासून तयार झालेली आहे, देवी ही परिपूर्ण आहे। म्हणून त्या देवीची आराधना करा, उपवास करा आणि त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करून घ्या। विठ्ठल 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 विठ्ठल। या ठिकाणी देवीची माहिती आपण पाहिली, आता आपण आपल्या अभंगाकडे वळू। आज अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा। जगद्गुरु
तुकोबाराई अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. भगवान परमात्मा फार विशाल आहे, निर्गुण निराकार आहे. असं असणारं निर्गुण निराकार तत्व हे जन्माला येतं, अवताराला येतं. शाश्वत प्राणी मात्रांचा विचार जर करायचं झालं तर या पृथ्वी तलावर येणारे तीन वर्ग आहेत, त्यामध्ये आहे संत महात्मे, दुसरे आहेत आपण सर्वसामान्य जीव आणि तिसरा आहे भगवंत. संतांचा विचार जर करायला गेलं तर संतांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे, म्हणजे स्वतःच्या इच्छेने ते जन्माला येतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा हे मृत्यूलोक सोडून जातात देखील, म्हणजे त्यांचं झालं स्वइच्छा प्रारब्ध. नंतर आहे सर्वसामान्य जीव, यांचा अनिच्छा प्रारब्ध आहे. यांची इच्छा असो किंवा नसो, कंबरडात लाथा घालून खालीबा ठेवलं जातं, म्हणजे यांच्या इच्छेने काही चालत नाही. भगवंताची इच्छेने आपल्याला जन्माला यावं लागतं. त्यानंतर आहे भगवंत, भगवंताचा परिच्छा प्रारब्ध आहे. ज्यावेळेस सर्वांची इच्छा असते त्यावेळेस भगवान परमात्मा अवताराला येतात. आता आपण एक नंबरचं पाहू म्हणजे संत महात्मे. संत महात्म्यांच्या हातात आहे केव्हा जन्माला यायचं आणि केव्हा मरायचं. मग संत महात्मे का जन्माला आले? कारण संतांनी पाहिलं जो काही हा जनसमुदाय आहे, सर्वसामान्य जीव आहेत, या दुःखरूपी संसारामध्ये गुंतलेले आहेत आणि या ठिकाणी ते पदोपदी दुःख भोगत आहेत, परंतु तरी सुद्धा आपल्या सुटकेची त्या ठिकाणी अपेक्षा करत नाहीत, मुक्त होण्याचा विचार करत नाही, या संसारातच गुंतून राहतात. या आणि हेच संत महात्म्यांना पाहावे ना, बुडता हे जनाना देखावे. जगाच्या कल्याणा संतांचे विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टवी कष्टवीती पर उपकारे, जगाचा कल्याणा संतांचा विभूती, 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 जगाचा कल्याणा संतांचा विभूती. देह कष्टविती पर उपकारे, या जगाचं कल्याण व्हावं यासाठी संत महात्मे वैकुंठातील सर्व सुविधांचा त्या ठिकाणी त्याग केला. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, वैकुंठातील सर्व सुख सुविधा सोडून या जनसामान्यांना योग्यतं मार्गदर्शन करण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये आले. म्हणजे येणंही त्यांच्या हातात आहे आणि जाणं देखील त्यांच्याच हातात आहे. तुम्हाला एक उदाहरण त्या ठिकाणी सांगून जाईन. ज्यावेळेस नाथ महाराजांनी आपल्या पंच महाभूताचा देह ठेवला त्यावेळेस सर्व नातेवाईक त्या ठिकाणी जमा झाले आणि जमा झाल्याच्या नंतर नाथ महाराजांना दाटीवर बांधलं, चौघांच्या खांद्यावर नाथ महाराजांना ठेवलं आणि अंतयात्रा त्या ठिकाणी निघाली. परंतु अंतयात्रा निघताना जे चौघ खांदेकरू असतात ते कोण असतात? आपल्याच भोकेतले लोक असतात, बरोबर. आणि त्यातले विठ्ठल पंत गोविंद पंतांना म्हणाले, हो आपण नाथ महाराजांसोबत जन्मभर वेळ होता, परंतु शेवटी त्यांना आपल्याच खांद्यावर जावं लागलं. हे ऐकलं नाथ महाराजांनी आणि नाथ महाराज लगे सुद्धा सुरूनच उठून बसले. आता तुम्ही विचार करा, आपण एखाद्याला घेऊन चाललो, मृत व्यक्तीला घेऊनच आलो आणि तो जर उठून बसला तर आपले काय अवस्था होईल? त्या ठिकाणी सर्वजण घाबरले. नाथ महाराज म्हणले, मला तुझ्या खांद्यावर यायचं नाही, मला याच ठिकाणी खाली ठेवा, मी माझ्या पद्धतीने जाईन. नाथ महाराजापर्यंत आपल्या वाड्यामध्ये आले, काही दिवस राहिले आणि पुन्हा आपला पंचमहाभूताचा देह त्या ठिकाणी ठेवला. त्यावेळेस सर्व गावकरी विठ्ठल पंतांना म्हणाले, विठ्ठल पंत ह्यावेळेस तुम्ही काहीच बोलायचं नाही. पंत म्हणाले, ह्यावेळेस मी राम नाम सत्य ही सुद्धा म्हणणार नाही, अगदी गपचूप त्या ठिकाणी घेऊन जाईन. म्हटले ठीक आहे आणि चौघांनी उचलला. नाथ महाराजांची पुन्हा अंतयात्रा निघाली, परंतु तेवढ्यात काय झालं, एक महिला आपल्या मुलीला घेऊन सासरी निघाली होती आणि पहिल्याच योगाने ती सासरी चाललेली होती. तिने पाहिलं समोरून एक अंतयात्रा येत आहे. हे पाहिल्याच्या नंतर ती महिला म्हणाली, अगं मी माझ्या मुलीला पहिल्यांदा सासरी घेऊन चालले आणि हा काय अपशकून, कोणला आत्ताच मारायचं हो?
होतं, विचारलं कोण मेलंय, त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाम आमच्या गावामधले नाथ महाराजांची अंत्ययात्रा आहे. ती म्हणती, अगं बाई, नाथ महाराजांना का आत्ताच मारायचं होतं का? हे ऐकलं नाथ महाराजांनी, नाथ महाराज पुन्हा उठून बसले. सर्व गावकरी विठ्ठलपंतांकडे पाहू लागले. विठ्ठलपंत म्हणले, मी एक शब्द सुद्धा बोललो नाही. नाथ महाराज म्हणले, तू नाही बोलला परंतु ती बाई बोलली ना. नाथ महाराजांनी परत आपल्या वाड्यामध्ये आले, काही दिवस राहिले आणि आता म्हणले, माझ्यामुळे कोणलाचा त्रास नको, मी स्वतः माझा पंचमहाभूताचा देह ठेवीन. म्हणूनच चालत चालत त्या ठिकाणी गोदावरीच्या तीरावर गेले आणि गोदावरीच्या पाण्यामध्ये आपला देह त्या ठिकाणी समर्पित केला, पाण्यामध्ये आपला देह विलीन केला आणि त्यांच्या गळ्यातली जी काही माळ आहे ती तरगत तरगत काठाला आली आणि आज पैठणमध्ये बाहेरचा नाथ म्हणून त्या ठिकाणी मंदिर बांधलं. मला सांगायचं एवढंच आहे की नाथ महाराजांनी तीनदा काळाला मागं लावलं, म्हणजे काळावरही त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, म्हणजे काळाला काळावर देखील त्यांनी विजय प्राप्त केला, म्हणजे येणं जाणं हे संतांच्या हातामध्ये आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यानंतर आहेत आपण सर्वसामान्य जीव. सर्वसामान्यांची इच्छा असो नाहीतर नसो, जन्माला यावंच लागतं. कशासाठी? तर आपण केलेले कर्माचे फळ भोगण्यासाठी या ठिकाणी जन्माला यावं लागतं. अगा कर्मी जे उरावे, जे सुख दुःख फळे भोगावा यावे मृत्यूलोका, म्हणजे कर्माचे फळ भोगण्यासाठी या मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. कर्म हे कोणलाच चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. कृपा झाले मेले आईचे कीर्ती, कृपा झाले मेले आईचे कीर्ती, हरी भूमी दाता हर भली हरी भूमी दाता हर भली हरी भूमी दाता पलित हरी भूमी दाता हर पलित. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कर्माचे फळे ही भोगूनच संपावी लागतात. एकदा का कर्म वसुलीला आलं त्या ठिकाणी कोणाचाच वसुलीला चालत नाही. हे कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकलं नाही महाराज. कर्मे दशरथी वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे मन मत झाला श्री राख. म्हणजे कर्म हे देवाच्या बापाला चुकलं नाही. आता दशरथ राजा कोणाचे वडील होते? तुमचे होते का? नाही. मग कोणाचे होते? प्रभू रामचंद्रांचे वडील होते. परंतु त्यांच्या हातून एकदा चुकून कर्म घडलं. दशरथ राजा एकदा शिकारीसाठी गेले आणि त्या ठिकाणी त्यांच्या हातून चुकून श्रावण बाळाला बाण लागला. श्रावण बाळ त्या ठिकाणी खाली पडले. त्यांचा आवाज ऐकून दशरथ राजा त्यांच्याकडे धावून गेले. पाहिलं तर आपल्या हातून एका बालकाचा मृत्यू झालाय. आणि त्या ठिकाणी श्रावण बाळापाशी गेल्याच्या नंतर विचारलं, बाळा कुठून आलास? त्यावेळेस सांगितलं, मी माझ्या आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन चाललेलो होतो, परंतु त्या ठिकाणी माझे आई वडील आहेत. एक काम करा, मी काय आज आता त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, माझे एवढी पाण्याची घागर घेऊन त्यांच्यापर्यंत जा, त्यांना पाणी पाजा आणि तुमच्या राज्यामध्ये त्यांना घेऊन जा, त्यांचा सांभाळ करा. त्यावेळेस दशरथ राजा ती पाण्याची घागर घेऊन श्रावण बाळाच्या आई वडिलांपाशी गेले, त्यांना पाणी पाजू लागले. परंतु तेवढ्यात आईनं विचारलं, बाळा फार उशीर झाला रे, काय करत होता इतक्या वेळ? फार वेळ आवाज देत होतो, आला नाही लवकर. दशरथ राजा त्या ठिकाणी काहीच बोलले नाही. त्यांना वाटलं, आपणच जर बोललो तर यांचे आई वडील मला ओळखतील आणि ते माझ्या हातून पाणी पिणार नाही. परंतु पुन्हा बा आईने विचारलं, बाळा काय झाला, का बोलत नाही? त्यावेळेच दशरथ राजाने सर्व झालेला कथा भाग आई वडिलांना सांगितला. आई वडिलांनी हातात असलेली ती घागर पाण्याची फेकून दिली आणि दशरथ राजाला म्हणले, अरे तू आमच्या बालकांना मारलं, माझ्या बाळाला मारलं, या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी जगायचं नाही, याच ठिकाणी आम्ही आमचा प्राण त्याग करणार, आमचं बाळ या जगातून गेलंय, आम्ही जगून काय करू? हे राजा पण ऐक,
जसं आज आम्ही या ठिकाणी पुत्र योगामध्ये आमचा देह त्याग करत आहोत, अगदी त्याच प्रमाण तुला देखील पुत्र योगामध्ये तुझा देह ठेवावा लागेल. आणि ह्याच कर्माचं फळ पहा, अहो दशरथ राजाला 4 पुत्र होते, परंतु शेवटी दशरथ राजा ला पाणी पाजण्यासाठी एकही पुत्र त्यांच्याजवळ नव्हता. प्रभू रामचंद्रांना वनवास प्राप्त झाल्याच्या नंतर तो योग राजाला सहन झाला नाही आणि शेवटी राम राम म्हणून त्यांना त्या ठिकाणी देह त्याग करावा लागला. म्हणजे कर्माचे फळ आहेत. त्यानंतर आहेत रावण. रावण एवढा बलशाली होता, एवढा ऐश्वर्य संपन्न होता, रावणाचा जरा श्रीमंतीचा विचार करायला गेला तर कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, एवढा ऐश्वर्य संपन्न संपूर्ण लंका सोन्याची होती. एवढं असून देखील एवढं मोठं कुटुंब होतं, 80,000 बायका, 1,00,000 पोरण, 1,25,000 नातू. आता रावण असताना उभा राहिला असताना रावणाचंच पॅनल जिंकून आलं असतं, त्याच्या विरोधात कोणी फॉर्मच भरला नसता. म्हणजे एवढं मोठं कुटुंब होतं, त्याचा मुलगा होता एक इंद्रजित. इंद्रजित तर एवढा बलशाली होता, त्याने 33 कोटी देवदेवतांना आपल्या बंदीशाळेमध्ये ठेवलेलं होतं आणि सर्व देवदेवता यांच्या कामं करायला वायुदेव झाडून गेला अग्निदेव स्वयंपाक रूममध्ये, त्याच्यानंतर वरुणदेव घरासमोर सडा रांगोळी करायला, त्यानंतर खंडेराया धाडी करायला आणि बृहस्पती पंचांग सांगायला. म्हणजे अशा सर्व देवतांना त्यांनी कामाला लावलं होतं. म्हणजे एवढा बलशाली रावण, परंतु शेवटी आपल्या कर्मामुळे प्रभू रामचंद्रांच्या हातून मरावं लागलं. म्हणजे कर्म आहे. अहो त्याच्यानंतर सीताई साहेबांचं ज्ञानोबराय वर्णन करतात. जी सीताई साहेब जी जनक राजाची पुत्री होती, दशरथ राजाची सून होती, कुलवधू होती आणि जी प्रभू रामचंद्रांची पत्नी होती, तिला सुद्धा आपले दिवस अरण्यामध्ये काढावे लागले. कर्म म्हणजे कर्म हे कोणालाच चुकत नाही, ते फळ भोगावाच लागतात. असं असणारं कर्म हे भोगण्यासाठी सर्वसामान्य जीवाला या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे हे झालं सर्वसामान्य जीव. त्याच्यानंतर आहे भगवंत. मग भगवंत केव्हा अवताराला येतात? ज्यावेळेस या पृथ्वी लोकामध्ये अधर्म वाढतो, धर्माची हानी होते, इतकं पाप वाढतं की पृथ्वीला सुद्धा पापाचा भार सहन होत नाही, त्यावेळेस पृथ्वी माता देवतांकडे जाते आणि त्यांना विनंती करते की भगवंताला तुम्ही विनंती करा की लवकरात लवकर अवतार घेऊन या दुश्मनांचा त्या ठिकाणी नाश करा आणि धर्माची पुन्हा स्थापना करा. त्यावेळेस सर्व देवता मिळून भगवान विष्णूकडे जातात आणि त्या ठिकाणी विनंती करतात. तेव्हा भगवान परमात्मा पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतात. परंतु कशाच्या बळावर? निर्गुण असणारा भगवान परमात्मा फक्त आणि फक्त भावाच्या बळावर आकाराला येतो, हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. एवढ्या प्रभू भावे होया भक्ती केला तैसा.
पुष्टी रहावे। भगवान परमात्मा फार मोठा आहे, परंतु त्या ठिकाणी तो अवतार धारण करत असतो। फार विशाल असणारा भगवान परमात्मा भक्तासाठी धावून येतो, वेगवेगळे रूपे त्या ठिकाणी धारण करतो। भगवान परमात्मा किती विशाल आहे, किती मोठा आहे, शब्दामध्ये मांडणं कठीण आहे। या ठिकाणी भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना वेद श्रुती यांच्या सुद्धा बोली त्या ठिकाणी कमी झाल्या, ते सुद्धा भगवान परमात्म्याचं वर्णन करू शकले नाही। अवशेषाच्या सहस्र जेबाच्या त्या ठिकाणी चिथळ्याच्या तया झाल्या, परंतु भगवान परमात्म्याचं वर्णन पूर्ण झालं नाही। एवढा मोठा तो भगवान परमात्मा आहे, किती मोठा आहे तर थोडक्यात सांगूनच जाईन। एकदा काय झालं, भगवान विष्णू यांच्या मुलीचं लग्न ठरलं, त्यावेळेस भगवान विष्णूनं पत्रिका वाटवण्याचं काम हे गरुडावर सोपवलं। गरुडदेवाला म्हटले, गरुडा अरे तूच सर्वात वेगवान आहे, त्यामुळे तू सर्वांना लवकर संदेश पोहोचू शकतो। म्हटले ठीक आहे देवा, जातो घेऊन। आणि सर्वांना त्या ठिकाणी गरुडदेवाने पत्रिका वाटल्या आणि पुन्हा भगवंताकडे आले। देवा झाल्या सर्वांना पत्रिका वाटून, म्हटले ठीक आहे सर्वांना पत्रिका दिल्या गरुडा? हो दिल्या। परंतु देव म्हटला, अरे गरुडा तू सर्वांना पत्रिका दिल्या, परंतु माझ्या सासरा त्या ठिकाणी विसरला ना। गरुडाने विचार केला, अरे भगवंताला कृष्ण अवतारामध्ये 16108 पत्न्या होत्या, यांच्या सर्वांच्या वडिलांना मी पत्रिका दिली, मग आता नेमकं राहिलं कोण? हा त्या ठिकाणी त्यांना प्रश्न पडला। त्यावेळेस भगवंत सांगतात, हे गरुडा ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, त्यावेळेस समुद्र मंथनामधून 14 रत्न बाहेर पडले, आणि त्या ठिकाणी सगळ्यात शेवट त्या ठिकाणी कोण आलती? तर लक्ष्मी माता आलती, आणि त्या लक्ष्मीसोबत माझा विवाह झाला। आता ती कशातून बाहेर आली? समुद्रामधून बाहेर आली। त्यामुळे समुद्रदेव कोण झाले? तिचे वडील झाले। नात्याने कोण लागतात? माझे सासरे लागतात। समुद्रदेवाला पत्रिका दिली का? गरुडदेव म्हणला, नाही दिली देवा, मी पत्रिका दिली असती, पण आनंदाच्या भरामध्ये जर गरुडदेव आनंदाच्या भरामध्ये जर समुद्रदेव या ठिकाणी लग्नाला आले तर मंडपात कोणी राहणार नाही। वराडाचं तर जाऊ द्या, परंतु नवरदेव नवरी सुद्धा मंडपात राहू शकत नाहीत। मग काय करू? देव म्हटला, त्याची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही फक्त पत्रिका देऊ न्या। त्याप्रमाणे गरुडदेव त्या ठिकाणी समुद्रदेवाला पत्रिका घेऊन गेले। समुद्रदेवाला त्या ठिकाणी आमंत्रण दिलं। लग्नाचा दिवस वगैरे सर्व ठरलेला होता, दिवस उजडला आणि सर्व त्या ठिकाणी पाहुणे येऊ लागले। गरुडदेव महाद्वारापाशी सर्वांचं स्वागत करत होते, परंतु तेवढ्यात त्यांनी पाहिलं समोरून अथांग असा समुद्र त्या ठिकाणी येत होता। समुद्राच्या पाहिल्याच्या नंतर गरुडदेव त्या ठिकाणी घाबरले आणि पळत पळत भगवंताकडे गेले। देवा तुमचे सासरे आले बर का लग्नाला? आता काही खरं नाही म्हणले, मंडपात कोणीच राहणार नाही, लवकर काहीतरी करा देवा, लवकर महाद्वाराकडे चला। तसे भगवंत त्या ठिकाणी गरुडासोबत महाद्वारापाशी आले आणि आल्याच्या नंतर आपल्या सासरभुवांचं समुद्रदेवांचं त्या ठिकाणी स्वागत केलं आणि काय केलं, आपले एक हात समोर केला आणि हातावरचा असलेला एक रोम त्या ठिकाणी उपटला। आता रोम म्हणजे काय? हातावरचं एक केस उपटला आणि त्याच्या जागावर जेवढं छिद्र तयार झालं त्या छिद्रामध्ये त्या ठिकाणी समुद्रदेवाला बसायला जागा दिली। म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्या हाताकडे पहा आणि एक केस उपटून पहा, किती मोठं छिद्र तयार होईल। सुईच्या टोका बसून एवढं सुद्धा आपल्या हातामध्ये छिद्र तयार होणार नाही, परंतु भगवान परमात्मा इतके मोठे होते, इतके विशाल होते, त्यांच्या एका त्या ठिकाणी एका छिद्रामध्ये अख्खा समुद्र सामावला। म्हणजे एक रोमेचे धिंडे अनंत ब्रह्मांडे, एका एका रोमामध्ये भगवंताचे अनेक ब्रह्मांडे सामावलेले आहेत। एवढा विशाल असणारा भगवान परमात्मा कशामध्येही मोजता येऊ शकत नाही। तो म्हणता स्केअर फूटमध्ये, किलोमध्ये, लिटरमध्ये कशातच मोजता येणार नाही। मग एवढा मोठा भगवान परमात्मा जरी असला तरी तो काय होतो? संपुष्टात येतो, म्हणजे एका पात्रामध्ये राहतो। ती पात्र कोणतं? तर आपल्या हृदयरूपी पात्रामध्ये ती येऊन राहतो। कशाच्या बळावर? तर फक्त आणि फक्त भावाच्या, भक्तीच्या। देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, देव भुलला भावासी, देव भुलला। सांडोनिया वैकुंठासी, सांडोनिया
भुलला भवासी देव भुलला भवासी देव भुलला भवासी देव भुलला देव भुलाला भावासी देव या भावामुळे या ठिकाणी आकाराला येतो. आता भाव म्हणजे काय? भाव म्हणजे कांदा बटाट्याचे भाव नाही बर का, नाहीतर कोणत्या शब्दाचा अर्थ कोण कुठे कसा घेणार हे सांगताच येणार नाही. कोणत्या शब्दाचा अर्थ कुठे कसा लावतात आणि भांडत बसतात महाराज. परंतु या ठिकाणी ज्या त्या शब्दाचा अर्थ योग्य पद्धतीने घेतला पाहिजे. एक असंच उदाहरण तुम्हाला सांगून जाईन. एकदा काय झालं, एक लहान मुलगा आणि आजी दोघं जण राहत होते. त्या ठिकाणी कुटुंबामध्ये दुसरं कोणीच नव्हतं. काय झालं, एक दिवस ते आजी आजारी पडली आणि आजी आजारी पडल्यानंतर तो मुलगा पळत पळत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांना म्हणणं, डॉक्टर साहेब माझ्या आजी या ठिकाणी आजारी पडली. विचारलं काय आजार झाला वगैरे, त्याने सर्व सविस्तरपणे सांगितलं. डॉक्टरांनी एक औषधाची बाटली त्या मुलाच्या हातात दिली आणि मुलाला सांगितलं, बाळा एवढं औषध आजीला हलून हलून पाजव. म्हटले ठीक आहे. तो पळत पळत त्या ठिकाणी घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर शेजारी घरामध्ये दुसरं कोणीच नव्हतं. शेजारी त्याचा एक मित्र होता. त्या मित्राला अगोदर त्या ठिकाणी बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर मित्राला सांगितलं, हे बघ डॉक्टरांनी आजीला औषध हलून हलून पाजा सांगितलं. एक काम कर, तू पाया कोण धर, मी हाता कोण धरतो. दोघांनी म्हातारीला असं उचललं आणि एवढं फिरवलं एवढं हलवलं त्या ठिकाणी म्हातारी जाग्याव गेली. त्यावेळेस त्यांनी सोडलं. पाहतात तर काय, आजी गेली पळत पळत पुन्हा डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टर म्हणलं, डॉक्टर असं काय औषध दिलं तुम्ही, आमची आजी जाग्याव गेली ना. डॉक्टर साहेब म्हणले, काय केलं ते काय नाही, तुम्ही सांगितलं ना आजीला हलून हलून औषध द्या. आम्ही आजीला हलायला गेलो आणि त्या ठिकाणी आजी जाग्याव गेली. डॉक्टर म्हणले, अरे मूर्खा तुला त्या ठिकाणी म्हातारीला नव्हतं हलायला लावलं, ती औषधाची बाटली होती ना, ती बाटली हलून हलून द्यायला लावली होती. म्हणजे अशा प्रकारे कोणत्या शब्दाचा अर्थ कोण कुठे कसा लावीन सांगता येत नाही. परंतु या ठिकाणी भाव या शब्दाचा अर्थ आहे भक्ती प्रेम. ज्या भक्ती आणि प्रेमामुळे तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन राहतो. ही भक्ती प्रेम जर केलं तर आपण खर प्रेमाचा भूकेला खर प्रेमाचा भूकेला खर प्रेमाचा भूकेला दुष्काळ तया. भगवान परमात्मा फक्त आणि फक्त भावाचा प्रेमाचा भूकेला आहे आणि त्याच भावाच्या आणि भावाच्या बळावर भगवान परमात्मा आकाराला येऊ शकतो. तसं पाहिलं तर भगवान परमात्मा आपल्या हृदयातच आहे, परंतु
आपल्या त्या भूते अज्ञान अंधकार असल्यामुळे आपण त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. पहिल्यांदा गुरुकुल असायचे आणि असंच एक गुरुकुल होतं आणि त्या गुरुकुलामध्ये दररोज गुरुजी आपल्या शिष्यांना सांगायचे अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी, आपण स्वतः ब्रह्म आहोत. या जगतामध्ये संपूर्ण ब्रह्म व्यापून आहे, तीच ब्रह्म आपल्या हृदयामध्ये राहतं, असं दररोज त्या ठिकाणी त्या शिष्यांना शिकवलं जायचं. त्या ठिकाणी एक शिष्य हुशार होता. एक वेळेस गुरुजी असेच बाहेर बसलेले असताना तो गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणाला, हो गुरुजी, तुम्ही दररोज या ठिकाणी सांगता अहम ब्रह्मास्मी, आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे, मग तो भगवंत मला दिसत का नाही? त्याचा आजपर्यंत मला कधीच का बरा अनुभव आला नाही? मी त्याला आजपर्यंत कधीच का पाहू शकलो नाही? त्यावेळेस गुरुजी म्हणाले, एक काम कर, पळत पळत जा माझ्या रूममध्ये, जा रूममध्ये एक लोखंडाची बारीक पेटी मांडलेली आहे, तेवढी पेटी घेऊन माझ्याकडे. तसा मुलगा पळत पळत गेला, ती लोखंडाची पेटी त्या ठिकाणी घेतली आणि गुरुजींसमोर आणून मांडली. आता काय करू? गुरुजी म्हणाले, एक काम कर, ती पेटी उघड आणि त्या पेटीमध्ये एक परीस आहे, तेवढा परीस काढून माझ्याकडे दे. तो मुलगा हुशार होता. मुलगा म्हणला, गुरुजी, तुम्ही म्हणता ही लोखंडाची पेटी आहे आणि या लोखंडाच्या पेटीमधून परीस काढून माझ्याकडे दे. परीस म्हणजे असा एक पदार्थ आहे ज्याचा लोखंडाला स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होतं. मग लोखंडाच्या पेटीमध्ये परीस कसं काय असू शकतो? असा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला. या ठिकाणी परीस या लोखंडाच्या पेटीमध्ये असूच शकत नाही, असा तो मुलगा म्हणला. गुरुजी म्हणले, जेवढं सांगितले तेवढं गपचूप ऐक. म्हणले, ठीक आहे. त्याने ते पेटी उघडली आणि खरोखर त्यामध्ये परीस होता. आता तुम्ही म्हणता त्यामध्ये कसं काय परीस असू शकतो? त्यामध्ये परीस होता, परंतु त्या ठिकाणी पेटी गुरुजींसमोर आणून मांडली आणि गुरुजीने सांगितलं, बाळा, एवढी पेटी उघड आणि या पेटीमध्ये एक परीस आहे, तेवढा परीस काढून माझ्याकडे दे. म्हटले, ठीक आहे, परीस काढून देतो. परंतु गुरुजी, या लोखंडाच्या पेटीमध्ये परीस कसं काय असू शकतो? कारण परीस हा असा पदार्थ आहे ज्याचा लोखंडाला स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर होतं, यामध्ये परीस असूच शकत नाही. गुरुजी म्हणले, जेवढं सांगितले तेवढं आहे. तसं त्या मुलानं काय केली? ती पेटी उघडली आणि खरोखर त्यामध्ये परीस होता. आता तुम्ही म्हणता लोखंडाच्या पेटीमध्ये कसं काय परीस असू शकतो? जर परीस असता तर त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर झालं असतं. परंतु ऐका, त्यामध्ये परीस होता, परंतु तो एकदा कागदामध्ये गुंढाळलेला असल्यामुळे त्या परीसाचा स्पर्श त्या लोखंडाला होत नव्हता, म्हणून त्या लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर झालं नाही. अगदी त्याच प्रमाणे आपल्या हृदयामध्ये देखील भगवंत आहे, परंतु त्या भोवती अज्ञान मोह माया असल्यामुळे आपण त्या भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी अनुभवू शकत नाही, त्याला पाहू शकत नाही. एकदा की अज्ञान दूर झालं तर भगवंत भेटायला वेळ लागत नाही. विठ्ठल 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 असा असणारा भगवान परमात्मा आपण भावाच्या बळावर त्याला आकाराला आणू शकतो. ज्ञानोबाराय म्हणतात, भावभय आकरे रवी नाकये करतही आवये तैसा हरी. भगवान परमात्मा फक्त भावाच्या बळावर आकाराला आणू शकतो. पैशाच्या, धनाच्या, संपत्तीच्या, सत्तेच्या बळावर आपण त्याला आणू शकत नाही. सत्तेच्या बळावर आपण एका दिवसात सारा पैसा रस्त्यावर आणू शकतो, परंतु भगवंताला आणू शकत नाही. भगवंताला आणायसाठी आपल्याकडे भक्ती लागते, प्रेम लागतं. आणि आपण भक्ती प्रेम जर भगवंतावर केलं तर भगवंत आपल्या सर्व इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करतो. आपल्याला ज्याप्रमाणे रूप पाहिजे त्याप्रमाणे ते रूप धारण करत असतो, हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणा सांगतात. होया भक्ती केला कैसा, होया भक्ती केला कैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला कैसा, होया भक्ती केला कैसा, होया भक्ती केला तैसा, होया भक्ती केला तैसा, पुरवी धारा प्रीतीचा, पुरवी धारा प्रीतीचा, पुरवी धारावी प्रीतीचा, पुरवी
जी धरावी ती इच्छा भक्ताने ज्याप्रमाणे भक्ती केली ज्याप्रमाणे भक्ताला ज्या रूपामध्ये हवा आहे त्याप्रमाणे भगवंत त्या ठिकाणी अवतार धारण करत असतो. भक्तासाठी तो कधी वराह होतो कधी नरसिंह होतो. या ठिकाणी भगवंताने अनेक रूपे त्या ठिकाणी धारण केली. मत्स्य कुर्म वराहश्च नरसिंहोऽथ वामना रामो रामो कृष्णश्च बुद्ध कलंकिचिते दश. म्हणजे अवतार भगवंताने भक्तासाठी धारण केले. कधी कोणासाठी नृसिंह झाला कधी कोणासाठी कृष्ण कधी राम तर कधी कोणासाठी मासा कासव तर कधी कोणासाठी वराह त्या ठिकाणी भगवंत झाला. म्हणजे भक्ताची त्या ठिकाणी तो इच्छा पूर्ण करत असतो. जर एखाद्याला वाटलं ना मला भगवंत बालरूपामध्ये पाहिजे तर सगुण साकार बालरूप त्या ठिकाणी भगवंत धारण करतो. जर एखाद्याला वाटलं भगवंत मला तारुण्यावस्थेमध्ये पाहिजे तर तारुण्यावस्था त्या ठिकाणी धारण करतो. आणि जर एखाद्याला वाटलं मला वृद्धावस्थेमध्ये भगवंत पाहिजे तर त्या ठिकाणी वृद्धावस्था भगवंत धारण करत असतो. एक उदाहरण त्यासाठी तुम्हाला सांगून जाईल. एकदा राधा आणि कृष्ण दोघं जण गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळेस राधा श्री कृष्णाला म्हणाली, अरे तू जरा मोठा असताना तर आपण ज्ञान काय वैराग्य काय यांच्या या ठिकाणी गप्पा मारल्या असत्या. तू खूप छोटा आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राधे हू का मोठा, मला माझ्या गुरुजींनी मोठा होण्याचा मंत्र या ठिकाणी शिकवलेला आहे. म्हटले, ठीक आहे हो माता, हो मोठा. आणि भगवंत त्या ठिकाणी एक 16 वर्षाचं रूप त्या ठिकाणी धारण केलं. सगुण त्या ठिकाणी गोजीर साजीर रूप भगवंताने धारण केलं आणि 16 वर्षाचं राजकुमार त्या ठिकाणी ते तयार झाले. राधा आणि कृष्णाच्या त्या ठिकाणी ज्ञान काय वैराग्य काय यांच्या गप्पा चालू झाल्या. परंतु तेवढ्यात राधेचा पती बाहेरून आला. दारावर ठापा टाकल्या, राधे अगं राधे लवकर दरवाजा उघड. राधा आता मात्र घाबरली. आता काय करावं, कृष्णाला जर या अवस्थेमध्ये या रूपामध्ये पाहिलं तर विचारतील कोण आहे. आता काही खरं नाही. कृष्णाला विनंती केली, अगं अरे कृष्णा लवकर लहान हो माझे पती आलेत. कृष्ण म्हणला, राधे मला मोठा व्हायचा मंत्र येत होता परंतु लहान होण्याचा मंत्रच विसरून गेलो ग. अगं घरी वहीत लिहिलेलं आहे तेवढ्या वहीत पाहून येतो मग लहान होतो. राधाला माहीत होतं कृष्णाला मोठंही होता येतं. राधा काकुळतीला आली आणि त्या ठिकाणी भगवंताला विनंती करू लागली, कृष्णा लवकर लहान हो. आणि कृष्णाने परत आपल्या मूळ रूपामध्ये त्या ठिकाणी आला. बालकृष्णाचं रूप त्या ठिकाणी धारण केलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भगवंत आपल्यासाठी आपली जी इच्छा असेल भक्ताची जी इच्छा असेल त्या ठिकाणी पूर्ण करतो. पूर्वी धरावी ती इच्छा अशा असणारे भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे, परमार्थ केला पाहिजे आणि त्याचं नामचिंतन या मुखानं केलं पाहिजे. नाम या कलियुगामध्ये नाम हेच भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं अगदी सोपं साधन आहे. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण दीन भीती. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. हेच नाव आपल्याला त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतं. म्हणून या ठिकाणी आपण वारकरी नियमाप्रमाणे त्या भगवंताचं नामचिंतन करणार आहोत. ज्यांना ज्यांना भगवंतांनी दोन हात दिले, सुंदर असा नरदेह दिलाय, त्याने आपले दोन्ही हात वर घ्या आणि अगदी प्रेमानं त्या भगवंताचं त्या ठिकाणी भजन करा. अशा प्रकारे त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. जरी आपण त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं अंतकरणापासून केलं तर भगवंत आपल्याला निश्चित प्राप्त होतो, निश्चित आपल्या इच्छा पूर्ण करतो. मग काहींनी प्रश्न केला, भगवान परमात्मा इच्छा पूर्ण करतो मग त्याला तो आपल्याकडे काय मागतो, तर भगवंत जास्त काही मागत नाही. एवढा जगत आणि मागे तुळशीदळ पाणी. तिसऱ्या चरणा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंत एखादं तुळशीचं पान जरी वाहिलं अगदी पान
पान फूल प्रेमान वाहिलं तरी तो स्वीकार करत असतो. पत्रम पुष्पम फलम तोयम योमत भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तो परुतम श्नानी प्रयतात्मना. जास्त काही लागत नाही. भगवंत परमात्म्याला तुळस अतिशय प्रिय, अति प्रिय आवडी तुळशी भुका तैसेची प्रीती कळ होया भाविका असं तुळशी पत्र जरी भगवंताला वाहिलं तरी तो प्रसन्न होतो. आणि हेच उपाय संत महात्म्यांनी केले. भगवंताला आपल्यावर प्रसन्न करून घेतलं, भगवंताची भेट घेतली आणि नंतर या सर्वसामान्यांचं जीवाचं कल्याण व्हावं यासाठी संत महात्म्यांनी भगवंताला आकाराला आणलं. हेच महाराज अभंगाच्या शेवटचं आला नावा रूपा, आला नावा रूपा, शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात निर्गुण असणार तत्व सगुण साकार रूप घेऊन जन्माला आलं. कारण जोपर्यंत तो मूर्ती रूपाने प्रगट होत नाही तोपर्यंत त्याची भक्ती करता येत नव्हती. भक्तासाठी संत महात्म्याने त्याला आकाराला आणलं. असा भगवान परमात्मा सगुण साकार रूप त्याने धारण केलं आणि आपल्यासाठी तो त्या ठिकाणी सोपा झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. असो यथामती यथावकाश अभंगाव चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल ते गुरुवर यांचं, गुरुवर्य ज्ञानेवारकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मृदुंग सम्राट दीपकजी महाराज सुद्रिक पाटील, तसेच कीर्तनकार समाज प्रबोधनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील. माई व बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उभा राहण्याचा योग आला, त्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार मानते. ज्यांनी कीर्तनात रंग भरवण्याचं काम केलं असे असणारे मृदुंगाचार्य महेश महाराज ढोके या ठिकाणी त्यांचं अंतकरणापासून आभार मानते. तसेच सुंदरता साथ देणारे तबलावादक आमच्या दिशादिदी मोरे असतील त्यांचे देखील या ठिकाणी अंतकरणापासून आभार. आणि ज्यांची मोलाची साथ मला लाभली असे असणारे गायनाचार्य महाराष्ट्र, ज्यांचा आवाज अगदी धुमाकूळ घालत आहे अशा दोन्ही एकाचढ एक असणारे आमचे गायनाचार्य हरिभक्त पारायण श्वेता दिदी बडे, तसेच दीपाली दिदी गाडे दोघींचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. आणि ज्या ज्ञानेवारकर शिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थिनी माझ्या गुरु बहिणी यांनी सुंदर असे टाळ वाजून पावलं घेऊन सुंदर असे साथ दिली त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी आभार. आणि तसेच महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे पखवाजवादक असणारे गंभीरजी महाराज अवचार यांच्या मातोश्री स्वर्गवासी सिंधुताई
व्यंकटराव औचार तसेच त्यांचे ज्येष्ठ बंधू हरिभक्त पारायण राम महाराज औचार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर असं आयोजन नियोजन आहे, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानते. तसेच भक्ती गुरुकुल यूट्यूब चॅनलद्वारे कीर्तन या ठिकाणी हे प्रस्थापित करत आहे, त्याबद्दल सर्व चॅनलचे सहकारी असतील सर्वांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार मानते. आणि झालेली सेवा माऊली ज्ञानोपरायणच्या चरणावर समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय की जय.